पावसाळा म्हटलं की पुणे मुंबई पर्यटक लोणावळ्यातील भूशी डॅम कधी ओव्हरफ्लो होतो याची वाट पाहत असतात. यावर्षी भूशी डॅमनं ईदच्या दिवशीच ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांना चांगलीच ट्रीट मिळाली आहे. पर्यटकांची पंढरी अशी ओळख असलेलं भूशी डॅम आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झालं. धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहू लागल्यानं उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला. गेल्या वर्षी भूशी डॅम 5 जुलै रोजी ओव्हरफ्लो झाला होता. यंदा तो 9 दिवस आधीच ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे केवळ 2 दिवसातच भूशी डॅम ओव्हरफ्लो झालाय. डोंगर भागात जास्त पाऊस झाल्यानं शनिवारी 40% असलेलं धरण आज सकाळी ओव्हरफ्लो झालंय. शनिवार, रविवार व आज ईदची सुट्टी यामुळे पर्यटकांना सलग 3 दिवस सुट्टी आहे. त्यात भूशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांसाठी हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं स्थानिक विक्रेत्यांनी देखील आनंद व्यक्त केलाय. प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.